लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच लसावी। सराव संच 13, प्रश्न पहिला, लसावी काढा। उदाहरण नंबर 1, 12 व 15। आता आपण 12 व 15 यांचा लसावी काढूया। या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो म्हणून 3 चौक 12, 3 5 15। म्हणून लसावी बरोबर डाव्या चौकटीतील संख्या 3 गुणिले खालच्या चौकटीतील संख्या 4 गुणिले 5 बरोबर 3 चौक 12, 12 5 60। आता आपण आडवी मांडणी करूया। 12 बरोबर 2 गुणिले 6 बरोबर 2 गुणिले 6 चे अवयव पाले 2 3 6। पुढची संख्या घेतली 15 बरोबर 3 5 15। म्हणून सामायिक अवयव बरोबर या ठिकाणी सारखा असणारा अवयव आहे 3। आता आपण असामायिक अवयव घेऊया। असामायिक अवयव बरोबर या ठिकाणी 2 2 आणि 5, 2 2 5। म्हणून लसावी बरोबर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर 3 2 6, 6 2 12, 12 5 60। म्हणून लसावी बरोबर 60। 6 8 आणि 10 या तिन्ही संख्यांना 2 ने भाग जातो। 2 3 6, 2 4 8, 2 5 10। म्हणून लसावी बरोबर डाव्या चौकटीतील संख्या 2 गुणिले खालच्या चौकटीतील संख्या 3 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 2 3 6, 4 5 20 बरोबर 6 0 0, 6 2 12, 120। 3 नंबरचं उदाहरण आहे 18 आणि 32। 18 32 या दोन्ही संख्येना 2 ने भाग जातो। 2 9 18, 2 9 62, 12। म्हणून लसावी बरोबर 2 गुणिले 9 गुणिले 16, 2 9 18 गुणिले 16 बरोबर 18 6 108, 8 4 10, 18 1 18 आणि 10 28, 288। आडवी मांडणी करू। 18 बरोबर 2 9 18 बरोबर 2 गुणिले 9 चे अवयव पाले 3 3 9, 32 चे अवयव पाडू 2 गुणिले 16 बरोबर 2 गुणिले 16 चे अवयव पाले 2 8 16 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 8 चे अवयव पाले 2 चौक 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 चे अवयव पाले 2 2 4। म्हणून लसावी बरोबर
सामायिक अवयव या ठिकाणी दोन आहे, इथे दोन आहे, गुणिले असामायिक अवयव इथे तीन आहे, गुणिले इथे तीन आहे, गुणिले इथे एक दोन तीन चार, चार वेळेस दोन, दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर, यांचा गुणाकार करूया, बेत्रिक सहा, सहा त्रिक अठरा, अठरा दोने छत्तीस, गुणिले बेदोने चार, चार दोने आठ बरोबर, आठ सक अठ्ठेचाळीसला आठ, चालीस चार, आठ त्रिक चोवीस, चोवीस आणि चार अठ्ठावीस, म्हणून लसावे बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी. चार नंबरचं उदाहरण आहे दहा, पंधरा आणि वीस. एकक स्थानी शून्य, एकक स्थानी पाच आणि एकक स्थानी शून्य, म्हणजे या संख्यांना पाचने भाग जाईल. पाच दोन्ही दहा, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस. म्हणून या ठिकाणी दोन संख्या आहेत, या संख्यांना दोनने भाग जातो, त्यामुळे बे कपे बेदोने चार आणि जी संख्या आहे राहिलेली ती तशीच खाली घ्यायची. म्हणून लसावी बरोबर डाव्या चौकटीतील संख्या पाच आणि दोन यांचा गुणाकार गुणिले खालच्या चौकटीतील संख्या तीन आणि दोन यांचा गुणाकार. पाच दोने दहा, तीन दोने सहा, दहा सहा साठ, म्हणून लसावी बरोबर साठ. पाच नंबरचं उदाहरण आहे पंचेचाळीस आणि शहाऐंशी. या संख्यांना इतर कोणताही साधारण अवयव नाही, त्यामुळे याला आपण एकने भाग देऊ. पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि शहाऐंशी एक शहाऐंशी, म्हणून लसावी बरोबर डाव्या चौकटीतील संख्या एक गुणिले खालच्या चौकटीतील संख्या पंचेचाळीस गुणिले शहाऐंशी, त्यांचा आपण गुणाकार करू. शहाऐंशी गुणिले पंचेचाळीस, पाच एक तीसला शून्य, पाच आठ चाळीस आणि तीन त्रेचाळीस, दशक न गुणोत्तर होता, दशकचा शून्य घेतला, चार सक चोवीसला चार, चार आठे बत्तीस आणि दोन चौतीस, यांची बेरीज केली, शून्याशे शून्य, तीन आणि चार सात, चार आणि चार आठ, तीनशे तीन, म्हणजेच तीन हजार आठशे सत्तर. आडवी मांडणी करू. पंचेचाळीस बरोबर पाचने भाग जातो, पाच नव्वे पंचेचाळीस बरोबर पाच गुणिले नऊचे अवयव पाडले, तीन त्रिक नऊ. शहाऐंशी बरोबर दोनने भाग जातो, बेचोक आठ, बेत्रिक सहा, म्हणून लसावी बरोबर याच्यामध्ये सामायिक अवयव कोणताच नाही, म्हणजे तो एक असतो, गुणिले असामायिक अवयव पाच, तीन, तीन, दोन आणि त्रेचाळीस यांचा गुणाकार. पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले त्रेचाळीस बरोबर पाच त्रिक पंधरा, पंधरा त्रिक पंचेचाळीस गुणिले त्रेचाळीस दोने शहाऐंशी बरोबर, यांचा गुणाकार आपण केलेलाच आहे, तीन हजार आठशे सत्तर, म्हणून लसावी बरोबर तीन हजार आठशे सत्तर. सहा नंबरचं उदाहरण सोडवूया. संख्या आहेत पंधरा, तीस आणि नव्वद. एकक स्थानी पाच,
एकक स्थानी शून्य म्हणजे या संख्येने 5 ने भाग जातो। 5 त्रिक 15, 5 सहा 30, 5 एक 5 उरले 4 40, 5 आठे 40। या तिन्ही संख्यांना 3 ने भाग जातो। 3 एक 3, 3 दोने 6, 3 सहा 18। 2 आणि 6 या संख्येने 2 ने भाग जातो। 2 एक 2, 2 त्रिक 6 हे आहे तसे खाली घ्यायचे। म्हणून लसावे बरोबर डाव्या स्तंभातील संख्या 5, 3 आणि 2 यांचा गुणाकार गुणिले खालच्या ओळीतील संख्या 3 यांचा गुणाकार। 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 त्रिक 90 म्हणजे लसावी बरोबर 90। आडवी मांडणी करू। 15 बरोबर 3 पाचे 15, 30 बरोबर 3 दहे 30 बरोबर 3 गुणिले 10चे अवयव 2 पाचे 10, 90 बरोबर 5 गुणिले 5 एक 5, 5 आठे 40 बरोबर 5 गुणिले 3 सहा 18 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 दुणे 6। म्हणून लसावी बरोबर सारखा अवयव इथे 3 आहे इथे 3 आहे गुणिले इथे 2 आहे इथे 2 आहे गुणिले इथे 5 आहे इथे 5 आहे गुणिले राहिलेला अवयव 3 बरोबर 3 2 6, 6 5 30, 30 त्रिक 90। म्हणून लसावी बरोबर 90। सात नंबरचं उदाहरण आहे 105 आणि 195 या संख्येना 5 ने भाग जातो। 5 2 10, 5 1 5, 5 3 15, 5 9 45 या संख्येना 3 ने भाग जातो। 3 7 21, 3 1 3, 3 3 9। म्हणून लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार 5 गुणिले 3 आणि खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार 7 गुणिले 13 बरोबर 5 त्रिक 15, 15 साते 105 गुणिले 13 बरोबर 13 5 65 ला 5 44 6, 13 10 130 आणि 6 136 13 65। आडवी मांडणी करू। 105 बरोबर 5 गुणिले 5 दुणे 10, 5 एक 5 बरोबर 5 गुणिले 21 चे अवयव 3 साते 21। 195 बरोबर 5 गुणिले 5 त्रिक 15, 5 9 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 एक 3, 3 त्रिक 9। म्हणून लसावी बरोबर सारखे असणारे पद 5 गुणिले 3 गुणिले असामायिक पद 7 गुणिले 13 यांचा गुणाकार केला। 5 त्रिक 15, 15 साते 105 गुणिले 13 बरोबर यांचा गुणाकार आपण केलेलाच आहे 1365। म्हणून लसावी बरोबर 1365।
आठ नंबरचं उदाहरण आहे बारा पंधरा आणि पंचेचाळीस। अंकाची बेरीज ही तीनच्या पाढ्यामध्ये आहे, या संख्येनं तीनने भाग जातो। तीन चौक बारा, तीन पाचे पंधरा, तीन एक तीन, एक उरले पंधरा, तीन पाचे पंधरा। या ठिकाणी पाचने पंधराला भाग जातो। पाच एक पाच, पाच त्रिक पंधरा, आणि ही संख्या आहे तशी खाली घ्यायची। म्हणून लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार तीन गुणिले पाच गुणिले खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार चार गुणिले तीन बरोबर तीन पाचे पंधरा, चार त्रिक बारा बरोबर पंधरा दोन तीसला शून्य, पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा, एकशे ऐंशी। नऊ नंबरचं उदाहरण आहे त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी। अंकाची बेरीज केली, सहा आणि तीन नऊ, आठ आणि एक नऊ, म्हणजे या संख्येला तीनने भाग जाईल। तीन दोन्ही सहा, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, उरले दोन, एकवीस, तीन साते एकवीस। परत या संख्येला तीनने भाग जाईल, तीन साते एकवीस, तीन नव्वे सत्तावीस। म्हणून लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार तीन गुणिले तीन आणि खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार सात गुणिले नऊ बरोबर तीन त्रिक नऊ, नऊ साते त्रेसष्ट गुणिले नऊ बरोबर नऊ त्रिक सत्तावीसला सात, हातच्या आले दोन, नऊ सहा चौपन्न आणि दोन छप्पन्न, पाचशे सदुसष्ट। आडवी मांडणी करू। त्रेसष्ट बरोबर तीनने भाग देऊ, तीन दोन्ही सहा, तीन एक तीन बरोबर तीन गुणिले एकवीसच्या अवयव पाडूया, तीन साते एकवीस। एक्क्याऐंशी बरोबर तीनने भाग देऊ, तीन दोन्ही सहा, तीन साते एकवीस बरोबर तीन गुणिले सत्तावीसचे अवयव पाडूया, तीन नव्वे सत्तावीस बरोबर तीन गुणिले तीन गुणिले नऊचे अवयव पाडूया, तीन त्रिक नऊ। म्हणून लसावी बरोबर सामायिक पद तीन गुणिले तीन गुणिले आता राहिलेले असामायिक पदे इथे सात आहेत म्हणून सात घेतले गुणिले इथे तीन गुणिले तीन या सर्वांचा गुणाकार। तीन त्रिक नऊ, नऊ साते त्रेसष्ट गुणिले तीन त्रिक नऊ यांचा गुणाकार, त्रेसष्ट आणि नऊ यांचा गुणाकार पाचशे सदुसष्ट। म्हणून लसावी बरोबर पाचशे सदुसष्ट। दहा नंबरचं उदाहरण आहे अठरा छत्तीस आणि सत्तावीस। या तिन्ही संख्यांना तीनने भाग जातो। तीन सहा हे अठरा, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, तीन नव्वे सत्तावीस। परत या तिन्ही संख्यांना तीनने भाग जातो। तीन दोन्ही सहा, तीन चौक बारा, तीन त्रिक नऊ। इथे दोन आणि चार या संख्येनं दोनने भाग जातो। बे एक बे, बे दोन्ही चार आणि हे तीन आहे तसे खाली घ्यायचे। म्हणून लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार तीन गुणिले दोन गुणिले खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार दोन गुणिले तीन या सर्वांचा गुणाकार करूया। तीन त्रिक नऊ, नऊ दोन्ही अठरा, अठरा दोन्ही छत्तीस गुणिले तीन, तीन सहा अठराला आठ, हच्चाल एक, तीन त्रिक नऊ आणि एक दहा, एकशे आठ। आता आपण आडवी मांडणी करू। अठरा बरोबर अठराचे अवयव पाले तीन सहा अठरा, तीन गुणिले सहाचे अवयव पाले तीन दुने सहा, छत्तीस बरोबर
36 अवयव पड़ूया, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 बरोबर 3 × 12 अवयव पड़ूया, 2 × 6 = 12 बरोबर 3 × 2 × 6 अवयव पड़ूया, 3 × 2 = 6। आता 27 अवयव पड़ूया, 3 × 9 = 27 बरोबर 3 × 9 अवयव, 3 × 3 = 9 म्हणून लसावी बरोबर तिन्ही ठिकाणी सारखे असणारे पद 3 × 3 × 2 ठिकाणी सारखे असणारे पद, इथे 2 आहे, इथे 2 आहे, आणि राहिलेली पदे या ठिकाणी 2 × 3 या सर्वांचा गुणाकार, 3 × 3 = 9, 9 × 2 = 18, 18 × 2 = 36, 36 × 3 = 108 म्हणून लसावी बरोबर 108। प्रश्न दुसरा, दिलेल्या संख्यांचा मसावी व लसावी काढा, त्यांचा गुणाकार दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या। पहिलं उदाहरण आहे 32 आणि 37, या संख्या इतर कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये नाहीत, त्यामुळे यांचा साधारण विभाजक असेल 1। 32 × 32 = 37 × 37 म्हणून मसावी बरोबर 1। लसावी बरोबर डाव्या चौकटीतील संख्या 1 × खालच्या ओळीतील संख्या यांचा गुणाकार 32 × 37। 32 आणि 37 यांचा गुणाकार केला, 7 × 2 = 14, 4 × 1 = 21, 1 × 22 दशकचा शून्य घेतला, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9 यांची बेरीज केली, 4, 6 × 2 = 8, 9 × 2 = 11, 1184 हा झाला लसावी। म्हणून मसावी / लसावी बरोबर मसावी आहे 1 × लसावी आहे 1184, यांचा गुणाकार आला 1184। दिलेल्या संख्यांचा गुणाकार, दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेल्या संख्येत 32 आणि 37 यांचा गुणाकार केला तर तो येईल 1184। म्हणून मसावी / लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार। दोन नंबरचं उदाहरण आहे 46 आणि 51, या 2 संख्येला इतर संख्येने भाग जात नाही, म्हणजेच त्याचा साधारण विभाजक असेल 1। 46 × 46 = 51 × 51 म्हणून
मसावी बरोबर एक, लसावी, लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्या एक गुणिले खालच्या ओळीतील संख्या यांचा गुणाकार, 46 आणि 51 यांचा गुणाकार करूया, 6 1 6 4 1 4, दशकचा शून्य घेतला 5 6 30, 5 4 20 आणि 3 23 यांची बेरीज केली 6 4 3 आणि 2, गुणाकार आला 2346, जे लसावी बरोबर 2346. म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 1 आणि लसावी आहे 2346 यांचा गुणाकार केला, गुणाकार आला 2346. आता दिलेल्या संख्यांचा आपण गुणाकार करू. दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेल्या संख्या आहेत 46 आणि 51, 46 गुणिले 51 यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार आला 2346. म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. तीन नंबरचं उदाहरण आहे 15 आणि 60, या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 3 आणि 12 या संख्यांना 3 ने भाग जातो, 3 1 3, 3 4 12. म्हणून मसावी बरोबर 5 गुणिले 3, 5 3 15, लसावी डाव्या स्तंभातील संख्या 5 गुणिले 3 यांचा गुणाकार गुणिले खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार बरोबर 5 3 15, 15 4 60. म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 15 आणि लसावी आहे 60 यांचा गुणाकार केला, हे शून्य आहे तसे 15 6 90. म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेल्या संख्या आहेत 15 गुणिले 60 यांचा गुणाकार केला तोही आला 900. म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. चार नंबरचं उदाहरण आहे 18 आणि 63, या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो, 3 6 18, 3 2 6 3 1 3, परत या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जाईल, 3 2 6, 3 7 21. म्हणून मसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 3, 3 3 9, लसावी, लसावी बरोबर
डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार गुणिले खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार बरोबर 33 9 9 2 18 18 7 126 लसावी बरोबर 126 म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 9 गुणिले लसावी आहे 126 यांचा गुणाकार केला 9 आहे 54 4 44 5 9 2 18 आणि 5 23 3 44 2 9 1 9 आणि 2 11 1124 दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेल्या संख्या आहेत 18 आणि 63 यांचा आपण गुणाकार करू 18 3 54 4 44 5 18 6 108 आणि 5 113 म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार शेवटचं उदाहरण आहे 78 आणि 104 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो 2 3 6 2 9 18 2 5 10 2 2 4 39 आणि 52 या संख्या 13 पाड्यात आहेत 13 ने भाग देऊया 3 3 39 13 4 52 म्हणून मसावी बरोबर 2 × 13 13 2 26 लसावी लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार म्हणजेच 2 × 13 गुणिले खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार बरोबर 13 2 26 गुणिले 3 4 12 बरोबर 12 72 2 44 7 12 2 24 आणि 7 31 म्हणजेच 312 हा झाला लसावी म्हणून लसावी गुणिले मसावी बरोबर 312 × 26 बरोबर 26 2 52 2 46 5 26 1 26 आणि 5 31 1 46 3 26 3 78 78 आणि 3 81 8 112 दिलेल्या संख्यांचा गुणाकार दिलेल्या संख्या आहेत 78 आणि 104 यांचा गुणाकार बाजूला जाऊन करा तो गुणाकार येईल 8 112 म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार अशा प्रकारे आज आपण सराव संच 13 यामधील सर्व उदाहरणे सोडवलेली आहेत आपण सर्वांनी या उदाहरणांचा सराव करायचा आहे आणि सर्व उदाहरणे वहीत सोडवायची आहेत धन्यवाद